शिवसेना शिंदे गटाच्या अहमदनगर येथील कोटला घास गल्ली शाखेच्या उद्घाटन संपन्न. लोकसभेच्या आधी अहमदनगर येथे शिवसेना शिंदे गट आपल्या शाखा उद्घाटन करून नागरिकांसोबत संपर्क वाढवत असून त्या अनुषंगाने कोटला घास गल्ली परिसरात शिवसेना शाखेचे उद्घाटन झाले असून या शाखेचे शाखाप्रमुख म्हणून अमन शेख व उपशाखाप्रमुख म्हणून संकेत दिवटे यांची निवड करण्यात आली असून या शाखेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी सचिनभाऊ जाधव संपर्क प्रमुख तथा माजी नगरसेवक अनिल शेठ शिंदे जिल्हा प्रमुख नगर दक्षिण दिलीपदादा सातपुते शहर प्रमुख सरफराज खान अल्पसंख्याक शहर प्रमुख भाऊसाहेब उनवणे शाहरुख कुरेशी उपशहर प्रमुख अल्पसंख्याक यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा संपन्न झाला असून ही शाखा उद्घाटनासाठी शाहरुख सेना कोटला घास गल्लीत तारिक कुरेशी आशुतोष डहाळे आनंदराव शेळके विनोद शिरसाट आदी शिवसैनिकांनी परिश्रम घेतले. सदर शाखा उद्घाटनाच्या वेळी शाखेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपण शहरात व कोटला परिसरातून शिवसेना शिंदे गटाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार केला असून आगामी लोकसभा व विधानसभेमध्ये सुद्धा शिंदे गट व त्याचे सहकारी पक्ष सोबत भक्कम उभे राहण्याचे आश्वासन दिले. प्रतिनिधी शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, महा24 न्यूज, अहमदनगर. मंगल गेट कोटला परिसरामध्ये शिवसेनेची शाखा आज या ठिकाणी या शाखेचं उद्घाटन होत आहे. आमचे सरफराज भाई बादशाह भाई पठाण खरं तर त्यांना आम्ही अल्पसंख्याक शहर प्रमुख म्हणून त्यांची संदीपान भुंगळे यांनी नियुक्ती केली. मंत्री साहेबांच्या हस्ते त्यांना पत्र देण्यात आलं आणि त्यांनी 8 ते 10 दिवसातच झपाट्याने असं त्यांचं काम सुरू आहे नगर शहरामध्ये आणि त्यांनीच आज या ठिकाणी शाखा ओपन करून शिवसेनेचे अल्पसंख्याक नगर शहर जिल्हा प्रमुख सरफराज खान यांनी आपले शाहरुख रऊफ कुरेशी यांना उप शाखा अल्पसंख्याक शहर प्रमुख म्हणून या ठिकाणी आज नियुक्ती केली अशी मी या ठिकाणी घोषणा करतो. आणि तसेच या ठिकाणी शाखा ओपनिंग केलं त्यांचं खरं तर मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी पुढील कार्यास मी अनेक अनेक अशा शुभेच्छा देतो. आणि खरं तर आत्ताच आमचे शहर प्रमुख दिलीपदादा सातपुते यांनी सांगितलं खरं तर शासनाच्या अशा अनेक योजना आहेत परंतु काय होतं आपल्यापर्यंत त्या योजना पोहोचवण्याचं काम कोणी या ठिकाणी करत नाही. आता या ठिकाणी आमचे सरफराज भाई असतील पुरेसे असतील तर आपल्या परिसरामध्ये खरोखर या ठिकाणी त्या योजनेचा म्हणजे 347 योजना आहेत त्या योजनेचा लाभ आपण या ठिकाणी घेतला पाहिजे. आणि आभा कार्ड देखील या ठिकाणी सचिन भाऊने चांगल्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी 15,000 ते केले तर आपल्याला उपचारासाठी ते कार्ड दाखवलं आणि फक्त रेशन कार्ड दाखवलं तर 5,00,000 आपल्याला मोफत असा उपचार जे आपले हॉस्पिटल ठरवून दिलेले त्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला तो उपचार घेता येतो आणि मोफत आपल्याला कुठलाही एक पैसा देखील त्या ठिकाणी लागत नाही. मी आता सरफराज भाईला देखील त्या ठिकाणी जेवढ्या योजना आहेत त्या योजनांचं मी त्यांना एक परिपत्रक त्यांच्याकडे देणार आहे. ते दिल्यानंतर त्यांनी आपल्याला जनतेसाठी कुठलाही भेदभाव न करता या ठिकाणी त्या योजनांचा त्यांनी लाभ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा. आणि आज आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.